नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील तोतलाडोह व नवेगाव खैरी या धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नागपूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कन्हान नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नागरिकांनी या धरणावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीच्या काठावर पारशिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या तोतलाडोह धरणाचे 14 दरवाजे तर नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आल्याने कन्हान नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून त्याबाबतचे पेंच पाटबंधारे उपविभागीय अभियंता NS सावरकर व अजय शेलार यांनी काढले आहे. तोतलाडोह व नवेगाव खैरी धरणाचे दरवाजे उघडल्याने सावनेर पारशिवनी मौदा आणि कामठी तालुक्यातील नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. VKB न्यूजसाठी रामटेकहून प्रतिनिधी शेखर पाटीलची रिपोर्ट.